इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा दारूच्या नशेमध्ये धिंगाणा पाहायला मिळालेला आहे. जेवण नाकारल्यानं कंटेनर हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर पुणे सोलापूर महामार्गावरच्या हिंगणगाव गावातला हा धक्कादायक प्रकार आहे. आपण दृश्यांमध्ये ज्या प्रकारे पाहू शकतोय, इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकानं दारूच्या नशेमध्ये अक्षरशः धिंगाणा घातलेला दिसून येतोय. जेवण नाकारण्यात आलं आणि त्यानंतर कंटेनर हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आपण पाहतो. जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. जयदीप, दृश्यांमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार दिसतोय. गाड्यांना धक्का देणं असेल किंवा थेटपणे गाडी ज्या बेदरकारपणे चालवली जाते, काय नेमकं घडलंय त्या ठिकाणी? विशाल, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी असते आणि त्याच गर्दीमधून हा जो कंटेनर चालक आहे तो एका हॉटेलवरती जेवायला गेला आणि तिथं त्यांनी मद्यपान केलं होतं आणि त्या हॉटेल चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा राग मनात धरून कंटेनर बेदरकारपणे चालवला. पहिल्यांदा त्या राऊंड मारले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हॉटेलमध्ये घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका कारचं देखील त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. खरं तर हा जो कंटेनर आहे तो सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला होता आणि मध्ये जेवणासाठी थांबला होता. अवघ्या काही वेळापूर्वीची ही घटना. खरं तर यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत आणि पुढची जी आहे ती कारवाई करत आहेत. एकंदरीतच जेवण नाकारल्याच्या कारणावरून हे कंटेनरवाल्याने हे केलेलं असल्याचं जे आहे ते सांगण्यात येते. आणि हे जे धक्कादायक चित्र जे आपण बघतोय की बेदरकारपणे त्यांनी गाडी चालवणं, हॉटेलमध्ये कंटेनर चालवण्याचा प्रयत्न करणं, हे खरं तर मोठी चिंतेची बाब आहे. याच्यावरती आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच. धन्यवाद जयदीप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मात्र कारवाईची प्रतीक्षा निश्चितच असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.